श्री क्षेत्र चितेगाव या ठिकाणी श्री भैरवनाथ महाराज यात्रा उत्सवाचं आयोजन. गाव म्हटलं की नजरेसमोर येतं हिरवीगार शेती, शीतलता देणारी मोठाली वृक्ष, संत वाहणारी नदी, असं नयनरम्य दृश्य. गावात साजरी होणारी यात्रा, यात्रेतील आनंदरूढी परंपरा जपणारी माणसं, साहसी मैदानी स्पर्धा, मनोरंजन म्हणून तमाशा, फड हा आनंद काही औरच. श्री क्षेत्र चितेगाव निफाड नाशिक या ठिकाणी सालाबाग प्रमाणे याही वर्षी श्री भैरवनाथ महाराज यात्रेचं आयोजन गुरुवार दिनांक 13 एप्रिल 2023 रोजी करण्यात आलं आहे. यात्रेच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम, मनोरंजनाचे कार्यक्रम, मैदानी स्पर्धा आयोजित करण्यात आले आहे. या श्री भैरवनाथ महाराज यात्रेचं खास वैशिष्ट्य म्हणजे चितेगाव वेशीपर्यंत गावामधनं काढण्यात येणारी मानाची रथयात्रा. मिरवणूक रथयात्रेचा मान मिळावा म्हणून देणगी रकमेची लिलाव करण्यात येतो. जो कोणी व्यक्ती अधिक देणगी रक्कम देते त्या व्यक्तीला रथयात्रेचा मान दिला जातो. यावर्षी पंचांनी 31,000 रुपये बोली सुरुवात करत देणगी रक्कम 50,000 ते 55,000, 70,000 अशी बोली जाऊन शेवटची बोली सचिन बाबा खैरे यांनी 1,11,111 रुपये लावत रथयात्रेचा मान मिळविला. यावेळी सचिन बाबा खैरे यांचा गौरव करत मिरवणूक काढण्यात आली. श्री भैरवनाथ महाराज मंदिर निर्मितीसाठी मोठी देणगी, रक्कम, बांधकाम साहित्य, इलेक्ट्रिक साहित्य, मंदिर रंगकाम यासाठी मदत केली. अशा सर्व ग्रामस्थ आणि देणगीदार यांचा चितेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने जाहीर सत्कार यावेळी करण्यात आला. 16 एप्रिल 2023 रविवारी मैदानी स्पर्धा संपन्न होणार असून मैदानी स्पर्धेत कुस्त्यांची भव्य दंगल, कबड्डी आणि टांगा शर्यत, महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे असं आयोजकांनी सांगितले. श्री चितेगाव क्षेत्रामध्ये सालाबाद प्रमाणे दरवर्षी याही वर्षी श्री भैरवनाथांची यात्रा भरत राहते. पहिले इथे आमच्या गावामध्ये या क्षेत्रामध्ये पहिले संदल निघतो, त्यानंतर दत्त पालखी निघते आणि त्यानंतरून तिसऱ्या दिवशी कावडे निघतात. कावडीचं पाणी जल आणून ते भैरवनाथांच्या चरणी अर्पण करून पुढे भैरवनाथांच्या रथाला जो बैलजोडीचा जो मान राहील ती निलाव पद्धत येऊन मग तो मान भैरवनाथांच्या कृपेने त्या बैलजोडीला भेटत राहतो. यावर्षी भैरवनाथांच्या कृपेने तो मान तसेच आमचे चितेगाव ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच यांच्या सहकार्याने यावर्षी भैरवनाथांनी हा मानाचा रथाच्या बैलजोडीचा मान माझ्या जोडीत पडलेला आहे. बोल भैरवनाथ महाराज की जय. वृत्त संकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.